फ्रेंड्स वेलकम इन आवर ओन टीचर चैनल। वर्ग आठवा भूगोल पाठ सातवा लोकसंख्या। आधी समजून घेऊया पाठ मग सोडवूया स्वाध्याय। एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या महत्त्वाचा घटक आहे। लोकसंख्येचा अभ्यास करताना लोकसंख्येची वाढ वितरण घनता आणि रचना हे मुद्दे विचारात घ्यावे लागतात। लोकसंख्येतील बदलास कारणीभूत ठरणारे घटक पाहूया। एक जन्मदर, म्हणजे एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या। दोन मृत्यूदर, म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या। तीन आयुर्मान, म्हणजे एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा। चार स्थलांतर, व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे। लोकसंख्या वितरण, सखल मैदानी प्रदेश, साधन संपत्तीची विपुलता, नागरीकरण, राजकीय स्थिरता हे लोकसंख्येच्या दाट वितरणास कारणीभूत आहेत। पर्वतीय प्रदेश, साधन संपत्तीचा तुटवडा, शेती व उद्योगांचा अपुरा विकास, राजकीय अस्थिरता, प्रतिकूल हवामान हे लोकसंख्येच्या विरळ वितरणास कारणीभूत आहेत। लोकसंख्येची घनता, देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता। लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ। लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते। लोकसंख्येची रचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय। वयोगट प्रमाण, या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो। कार्यानुसार रचना, कार्यकारी आणि अकार्यकारी अशा दोन गटात याचे वर्गीकरण केले जाते। कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते। निवासस्थानानुसार रचना, ग्रामीण आणि नागरी अशा निवासी गटात विभागणी केली जाते। ग्रामीण भागातील लोक प्राथमिक व्यवसायात व्यस्त तर शहरी भागातील लोक द्वितीय आणि तृतीय व्यवसायात व्यस्त असतात। साक्षरतेनुसार रचना, साक्षर आणि निरक्षर अशी विभागणी केली जाते। साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते। स्थलांतर, स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे हे अल्पकाळ दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते। मानवी विकास निर्देशांक, महबूब अलहक आणि अमर्त्य सेन यांनी 1980 ते 1990 या दशकात मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली। निर्देशांक ठरविताना विचारात घेतले जाणारे निकष म्हणजे आर्थिक निकष, आरोग्य आणि शिक्षण। महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे। नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आहे। पर्जन्यछायेच्या प्रदेशातील जिल्हे व अतिपूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे। पाठ हा नक्कीच समजला असेल। आता सोडवूया स्वाध्याय। प्रश्न पहिला,
खालील विधाने पूर्ण करा। अ, जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या 1 कमी होते, 2 वाढते, 3 स्थिर होते, 4 अतिरिक्त होते। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाढते। रिकामी जागा वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो। 1 0 ते 14, 2 14 ते 60, 3 15 ते 60, 4 15 ते 59। योग्य पर्याय क्रमांक 4 15 ते 59। समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार रिकामी जागा घटकावर अधिक अवलंबून असतो। 1 लिंग गुणोत्तर, 2 जन्मदर, 3 साक्षरता, 4 स्थलांतर। योग्य पर्याय क्रमांक 3 साक्षरता। प्रश्न दुसरा, खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा। अ, प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते। अयोग्य, प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून लोकसंख्येची घनता समजते। आ, साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते। योग्य। ई, ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो। योग्य। ई, अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय। अयोग्य, अधिक आर्थिक सुबत्ता त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, समान संधीची उपलब्धता व स्वातंत्र्य म्हणजे विकास होय। उ, विकसनशील देशाचा मानव विकास निर्देशांक 1 असतो। अयोग्य, अति विकसित देशाचा निर्देशांक 1 जवळ असतो। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। अ, लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात पुढील बाबी विचारात घेतल्या जातात। 1 लिंग गुणोत्तर रचना, स्त्री व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते। 2 वयोगट रचना, 15 वर्षाखालील, 15 ते 59, 60 वर्षावरील इत्यादी वयोगटानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते। 3 कार्यानुसार रचना, लोकसंख्येचे कार्यक्षम व अकार्यक्षम असे वर्गीकरण विचारात घेतले जाते। 4 निवासस्थानानुसार रचना, ग्रामीण व नागरी याप्रमाणे निवासस्थानानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते। 5 साक्षरतेनुसार रचना, साक्षर आणि निरक्षर याप्रमाणे साक्षरतेनुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते। आ, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा। लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक, स्वच्छ हवा, पाणी व सूर्यप्रकाश यांची उपलब्धता, सखल भूभाग, पर्जन्यमानाचे व तापमानाचे योग्य प्रमाण, सुपीक मृदा, खनिज संपत्तीची विपुलता, कारखान्यांचा विकास, नागरीकरण, राजकीय स्थिरता, वाहतुकीच्या सोयींचा विकास, अनुकूल राजकीय धोरण। लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्रतिकूल घटक, स्वच्छ हवा, पाणी, सूर्यप्रकाश या घटकांची अनुपलब्धता, पर्वतीय प्रदेश, दुर्गम प्रदेश, अपुरे नागरीकरण, बाजारपेठांची अनुपलब्धता, राजकीय अस्थिरता, प्रतिकूल राजकीय धोरण
कारखान्यांचा अपुरा विकास, नापीक मृदा, खनिज संपत्तीचा तुटवडा, पर्जन्यमानाचे व तापमानाचे खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाण, लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील? लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे दरडोई भूक्षेत्रात घट होते, अन्नधान्याचा तुटवडा होऊ शकतो, साधन संपत्तीवर ताण पडू शकतो, पायाभूत सेवा व सुविधा यावर ताण पडू शकतो, जास्त लोकसंख्येमुळे नियोजन कमी प्रमाणात यशस्वी ठरते, रोजगार पातळी तुलनेने कमी असते, नागरीकरणाचे प्रमाण देखील तुलनेने कमी असते, आरोग्य पातळी तुलनेने निम्न दर्जाची असते. ई लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात? दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात पुढील समस्या आढळतात. एक, विविध कौटुंबिक व सामाजिक समस्यात वाढ. दोन, स्त्रियांवरील अत्याचारात वाढ. प्रश्न चौथा, भौगोलिक कारणे द्या. अ, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो. लोकसंख्या अधिक असेल पण गुणवत्ता कमी असेल तर अशा देशाचा विकास संथगतीने होतो. लोकसंख्या पर्याप्त असेल व गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. आ, कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो. कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे 15 ते 59 या वयातील व्यक्तींचा गट. हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो. या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असतात, प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात. ज्या प्रदेशात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. ई वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे. वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील बालकांचे, युवकांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे प्रमाण समजते. वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते. शासनाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील धोरणे निश्चित करता येतात. आर्थिक विकासाचा अंदाज बांधता येतो. म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे. साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक, सामाजिक दृष्ट्या अधिक प्रगत असतो. ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश मर्यादित प्रमाणात प्रगत होतो. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. साक्षरतेचा जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी, स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो. अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. मानव विकास निर्देशांक ठरवताना आर्थिक, आरोग्य आणि शिक्षण हे 3 निकष विचारात घेतले जातात. देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या, आयुर्मानाच्या,
आणि साक्षरतेच्या आधारे देशाच्या मानव विकास निर्देशांकाचे मूल्य ठरवले जाते. मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान, जीवनमानाची गुणवत्ता, नागरिकांचे स्वातंत्र्य, सामाजिक कल्याण इत्यादी घटक निर्देशित करतो. म्हणून मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. प्रश्न पाचवा, टिपा लिहा. एक, लिंग गुणोत्तर. एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. तर दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढले जाते. लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. दोन, वयोगट रचना. लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणी म्हणजे वयोगट रचना होय. यावरून देशातील बालकांचे, युवकांचे, प्रौढांचे, वृद्धांचे प्रमाण समजते. भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होतो. वयोगट रचना शासनास विविध धोरणे ठरविण्यास उपयुक्त ठरते. तीन, साक्षरता. वय वर्षे 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. 7 वर्षावरील लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्तीस साक्षर समजले जाते. साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतिशील समाज निर्माण होतो. साक्षरतेचे प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.